नाही, मला ही गोष्ट खटकली की त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू कशासाठी? शिवाजी महाराजांच्या पायाशी बसणं हा जर महाराष्ट्रात शिस्तभंग या संज्ञेखाली पकडला जाणार असेल तर आम्ही सगळे शिस्तभंग करायला तयार आहोत. आणि कोण होतं हे सांगणारं की तुम्ही कुठे बसायचं? अरे आम्ही आमदार आहोत. माझ्या बापाजवळ जर मी रडलो नाही तर कोणाजवळ रडायचं? कारण का दुसऱ्या बापाकडे जाऊन रे काही साहेब मायबाप सरकार काय ऐकतच नाही. म्हणून बिचारा नितीन तिथे जाऊन बसला आणि तो काय स्वतःसाठी बसलेला नाही. 50% योजना आहे, समजा 100 कोटी दिली असेल तर मग तो कोणाकडे जाणार? तो महाराजांच्या पायाशी पडला, तुम्हाला त्याचाही राग येतो. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या नाही ठीक आहे, तसं त्यांनी चर्चा करावी जाहीरपणे. तुमच्या समोर चर्चा करून दाखव काय तुटी आहेत. 50% काम झाल्यानंतर तुटी लक्षात येतात. लोक जी त्या कामापासून वंचित राहतील त्याच्याबद्दल काय? आदितीजी, नितीन देशमुखांचं आंदोलन संपणार की नाही संपणार की हे सुरूच हे सरकारवर निर्भरित आहे पूर्णपणे. सरकार जोपर्यंत लक्ष लोकांच्या विषयांकडे घेत नाही, हातात विषय घेऊन सोडवत नाही, आश्वासनं देत राहतं, तोपर्यंत आम्ही लढत राहू. सर, ज्या प्रकारे गौरी बेडे यांनी एक याचिका सादर केली होती, दिलासा नाही, विषय संपलेला आहे. 25,000 दंड ठोठवला आहे आहे. बघा, विषय खूप सोपा आहे. जी काही चर्चा होते की आर्थिक बोजा एवढा वाढणार आहे किंवा जे काही स्ट्रेन बजेटवर होईल, मूळ गोष्ट अशी आहे की आपण बघितलं असेल ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्याच्यात काही अर्थ नव्हता, नुसतं उधळपट्टी होती निवडणुकीसाठी लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा अर्थसंकल्प होता, त्याच्यात आर्थिक बोजा किंवा जो काही आपलं डेट आहे ते किती वाढलेलं आहे. आणि हे सगळं होत असताना मग केंद्र सरकार आणि एवढी मोठी महाशक्ती तुमच्या मागे उभी असताना मग आता काय तुम्हाला प्रयत्न होत नाही तुमच्याकडून? डबल इंजिनचं सरकार असेल तर एक इंजिन फेल सतत का होत आहे हा विषय राहतोच.